गणरायाच्या आगमनानंतर आता गौराईचं देखील मोठ्या थाटामाटात स्वागत झालंय. अनेक महिला गौराईच्या माध्यमातून देखावा सादर करत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. असा पूरग्रस्त परिस्थितीचा देखावा बारामतीतील शारदा जाधव यांनी केलाय. पाहूयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी घेतलेला हा आढावा. पावलांनी गौराईचं पूजन ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. आज आपण बारामतीतील जाधव कुटुंबियाच्या घरी आलेलो आहोत. त्यांनी गौराईची सजावट आणि सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीचा देखावा केलेला आहे. आपल्याबरोबर जाधव कुटुंबी आहेत, त्यांना आपण विचारूया. मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही पूरग्रस्त देखावा सादर केलेला? नमस्कार, मी ज्योती जाधव बारामतीवरून. आज गौराईचे आपले आगमन झालेलं आहे, तर मी फराळांबरोबर, म्हणजे फराळ तर आम्ही घरीच करतो, पण त्याच्याबरोबर एक सामाजिक संदेश देण्याच्या हेतूने पूर नियंत्रण आपल्याला कसं रोखता येईल त्याबद्दल थोडंसं उपक्रम केलेला आहे. म्हणजे सध्या आता सांगली कोल्हापूरला पूर आलेला आहे, ओसरलेला पण आहे, पण तो पुन्हासुद्धा येऊ शकतो. पण त्याची कारणं काय, त्याच्यासाठी मी थोडंसं माझ्या ह्याच्यातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आता आपण कसं करतो आहे की पूर नियंत्रणाची रेषा ठरलेली असते, पण त्याच्या पुढे पण जाऊन आपण घरं बांधतो किंवा शेती करतो. त्याच्यामुळं जरी नदीला पाणी सोडायचं म्हटलं, पूर आला तरी ते सगळं पाण्यात जातं आहे. आणि तसेच की आता सध्या कंपन्या चालू आहेत मोठमोठ्या, त्याच्या केमिकलनी पाण्याचा जो वरती तो थर राहत नाही तर खाली एकदम जमिनीच्या राहतो आहे. त्यामुळे पूर्वी कसे नदीच्या शेजारी विहिरींना पाणी आपोआप पर्क्युलेशन व्हायचं, पण आता ते पूर्ण बंदच झाले. म्हणजे ते केमिकल इतकं घट्ट रुतून बसतं आहे त्या जमिनीत, त्यामुळे पर्क्युलेशन होतच नाही आहे. त्यामुळं आपण कारखान्यातनं पाणी सोडताना अगोदरच त्याच्यावर थोडीशी प्रक्रिया करून मग सोडलं तरी त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच बेकायदेशीर वाळू उपसा असतो, तो वाळू उपसा आपण रोखायला पाहिजे. वाळूने जागोजागी खड्डे पडतात, त्यामुळं पण पाणी साठून राहू शकतं ते. असं म्हणजे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच, अतिक्रमणाला अतिक्रमण आणि वाळू उपसा कंट्रोलमध्ये असेल तर पूर परिस्थितीला नियंत्रणात आणता येईल, अशाच पद्धतीने यांनी देखावा सादर केलेला. MKN साठी नवनाथ बोरकर, बारामती.